वन्दामि चेति यं सब्बं सब्बठाने सुपतिष्ठितं सारेक धातु महाबोधि बुद्ध रूपं सकलं सदा यस्स मूल्ये निसिन्नो व सब्बारी विजयं अका पत्तो सब्बन्युतं सत्था वंदे तं बोधिपादपं। संपूर्ण जगाला जानी सुख शांति मानवता तथा दुख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुख मुक्तीचे मार्गदाता दुख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या ठिकाणी मावसाळा या धम्मभूमीमध्ये पूजनीय भदंत यस प्रज्ञाबोधीजी महाथेरो यांच्या मार्गदर्शनामध्ये गेल्या 22 वर्षांपासून सातत्याने या पावन पवित्र बुद्ध भूमीमधून बुद्ध धम्माच्या सेवेचं महान असं कार्य सुरू आहे असे कार्यक्रमाचे आयोजक संयोजक पूजनीय भदंत यस प्रज्ञाबोधीजी महाथेरो या विशाल बौद्ध धम्म परिषदेचे उद्घाटक ज्यांनी आत्ताच आपल्याला धम्म देशना देऊन उपकृत केले आहे असे पूजनीय डॉक्टर इंदवंशजी महाथेरो पूजनीय भिक्खू प्राध्यापक हर्षबोधीजी थेरो पूजनीय भिक्खू ज्ञानरक्षितजी थेरो प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक आमचे धम्मबंधू पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो पूजनीय भिक्खू धम्मानंदजी थेरो आणि संपूर्ण पूजनीय भिक्खू भिक्खुनी श्रामनेर श्रामनेरी संघ कार्यक्रमामध्ये उपस्थित प्रमुख अतिथिगण आणि धम्मदेशनेला श्रवण करण्यासाठी बुद्धाची वाणी ऐकण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धा बुद्धिशील संपन्न उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो तुम्हा सर्वांच्या प्रती सर्वप्रथम मंगल मैत्रीचा भाव निर्माण करून मी माझ्या धम्मदेशनेला प्रारंभ करतो आहे। आताच थोड्या वेळापूर्वी आपण सर्वांनी भगवान बुद्धांच्या पवित्र अस्थींचं दर्शन घेतलेलं आहे। प्रवचनानंतर भिक्खू संघाच्या ज्यांना दर्शन लाभ झाला नाही त्यांनाही भंतेजी संधी देणार आहेत। आपण एका उद्देशाने एखाद्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहत असतो। आम्ही नेहमी सांगतो केवळ
जाण्यासाठी म्हणून कुठेतरी जायचं नसते, आपल्या जाण्याचा हेतू काय आहे? आपण नीट बसलो आहोत का? नीट ऐकतो आहोत का? काय ऐकत आहोत? त्याचा काय परिणाम होणार आहे ऐकल्यानंतर आपल्यावरती? ह्या गोष्टींचा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे. गेल्या 22 वर्षांपासून हे तप करणे, इथे बुद्ध धम्माची सेवा करण्यासाठी आपली संपूर्ण हयात, आपलं संपूर्ण तारुण्य कुर्बान करणे, खेडोपाड्यांमध्ये जाऊन उपाशी पोटी राहून कधी गाडीमध्ये तेल असेल नसेल, लोक निंदेला सामोरं जाऊन धम्म प्रचारातील खडतर प्रवास करून आमचे भंतेजी 22 वर्षांपासून या ठिकाणी बुद्ध धम्माची सेवा करत आहेत. आता त्यांनी सांगितल्यानुसार आतापर्यंत कोणत्याही राजकीय लोकांचं पाठबळ न घेता केवळ गोर गरीब लोकांच्या दानातून इथे जे काही आपल्याला दिसते आहे त्याचं निर्माण भंतेजींनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अतिशय साधी राहणी परंतु उच्च विचारसरणी, विद्वान, संयमी आणि शांत स्वभावाचे आमचे पूजनीय यस प्रज्ञाबोधीजी भंतेजी आहे. एक भिक्खू काय करू शकतो त्याचं हे एक मोठं उदाहरण आहे. गाव सीव इथे काही जवळपास नाही आहे, परंतु आपल्याला बुद्ध धम्माची सेवा करायची आहे. भगवान बुद्धांनी चरत भिक्कवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय असा आदेश दिलेला आहे, आणि म्हणून गृहत्यागी बनून आपल्या जिल्ह्यात आपल्या गावात न राहता जिथे आपला जन्म झालेला आहे त्या शहरात त्या गावात न थांबता त्या गावापासून अनेक किलोमीटर अंतर असलेल्या एखाद्या ठिकाणी आपण जाऊन तिथच्या लोकांना बुद्ध धम्माच्या आचरणाची प्रेरणा दिली पाहिजे म्हणून भंतेजींचा हा खटाटोप आहे. बुद्ध धम्म परिषदेचा हेतूच मुळात हा आहे. उजाड राणी भंतेजींनी ही किमया केलेली आहे. आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून इथे येतो. फार पूर्वी आम्ही इथे आलो होतो, अनेक वर्षांपूर्वी, तेव्हा इथे काही नव्हतं. मात्र भंतेजी दररोज फिरत असतात इकडे तिकडे इकडे तिकडे आणि लोकांचे मन तयार करण्याचा प्रयत्न करत असतात. काल आम्ही मुळाव्याला होतो यवतमाळ जिल्ह्यामध्ये. आमच्या भिक्खू संघामध्ये अशीच चर्चा सुरू होती, विहार बांधण्याच्या संदर्भामध्ये, भिक्खू निवास बांधण्याच्या संदर्भामध्ये. तेव्हा आमच्या भिक्खू संघामध्ये अशी चर्चा झाली की विहार बांधणे, सजावट करणे हे सोपं आहे, अवघड काय असेल तर माणसं घडवणे. बिल्डिंग बांधणं सोपं असते, घर बांधणं सोपं आहे, पण घरातले माणसं बांधणं घडवणं हे फार अवघड आहे. आज लोकांचा जर तुमच्यापैकी बसलेल्या किंवा इथे नसलेल्या लोकांचा जर विचार केला तर लोकांनी घरं मोठी मोठी बांधलेली आहेत, भरपूर काय बांधलेलं आहे, गाड्या आहेत, सगळ्या गोष्टी आहे, मान सन्मान आहे, पण आपण माणसं किती बांधले? आपलं घर तरी बांधू शकलो का आपण? हा जर कधी प्रश्न टाकला लोकांसमोर तर त्याचं नकारात्मक उत्तर मिळते. कारण मायबापाचं आणि लेकाचं पटत नाही. आपलीच औलाद आपल्या मायबापा बरोबर बरोबर नाही आहे, आपलेच मायबाप औलादी बरोबर बरोबर नाही आहेत. भाऊ भावाला ओळखायला तयार नाही आहे इथे, बहीण भावाला ओळखायला तयार नाही, भाऊ बहिणीला ओळखायला तयार नाही, पती पत्नीमध्ये पटत नाही आणि लेकरांना मायबाप आवडत नाहीत अशी परिस्थिती घराघरामध्ये आहे. आणि भगवान बुद्धांनी भिक्खूंना आदेश दिलेला आहे की माणसांना घडवा, आणि म्हणून आमचे भंतेजी माणसांना घडविण्याचं काम करत आहेत. मी ऑब्झर्व करत होतो, मी पाहणी करत होतो, निहाळत होतो की कुठून कुठून लोक आलेली आहेत. तर तुमच्यात बसलेली बहुसंख्य लोक आम्ही पाहतोय औरंगाबाद शहरातल्या जिल्ह्यातल्या विविध खेड्यांमधून, विविध नगरांमधून, वस्त्यांमधून इथे लोक आलेली आहेत. कारण भंतेजींचं काम आहे तशा प्रकारचं.
आणि म्हणून आपण भगवान बुद्धांकडे पाहत असताना, भगवान बुद्धांच्या अस्तीचं दर्शन घेत असताना, बुद्धं शरणं धम्मं शरणं संघं शरणं गच्छामि म्हणत असताना काही गोष्टी आपण ध्यानात ठेवल्या पाहिजे। आम्ही नेहमी सांगतो, बाबासाहेबांनी आपल्याला भगवान बुद्धांचा धम्म देऊन आज जवळपास 65-66 वर्ष होत आहे। इथे आमदार महोदय बोलत होते तर त्यांना बोलण्यासाठी बोलावं लागतं, काही गोष्टी पाठ कराव्या लागतात। त्यांनी सांगितलं की 25-65 तुम्ही जर ऐकलं असेल बारकाईने बाबासाहेब। मी म्हटलं बा यांना कोणी सांगितलं असेल 25-65, तर ते विचारतात अभ्यास करतात थोडाफार कुठे भाषण करायचं असेल तर। 25-65 म्हणजे काय म्हणायचं होतं त्यांना की भगवान बुद्धांना जन्म घेऊन जवळपास 2565 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि भारतीय बौद्ध लोकांना म्हणजे आपल्याला बुद्धाचा धम्म बाबासाहेबांकडून स्वीकारून जवळपास 65-66 वर्ष पूर्ण झालेली आहे। आम्ही रात्रीही बोललो, नेहमीच बोलतो आपल्या लोकांना, तत्वज्ञान सांगणारे आमचे भरपूर भंतेजी आहेत, कथा सांगणारे आमचे भरपूर भंतेजी आहेत, परंतु हकीकत जी आहे, वास्तव जे आहे, त्यावरही कधी कधी बोललं पाहिजे, लोकांच्या कानपिचक्या घेतल्या पाहिजे, लोकांच्या जागृतीचा साठी म्हणून लोकांना थोडं सावध केलं पाहिजे, यासाठी आम्ही हात घालण्याचा प्रयत्न करत असतो। आजही लोकांकडे जर पाहिलं तर भीमके लगते जिगर खरंच आधे इधर आणि अर्ध्यापेक्षा जास्त उधर आहेत की काय याची प्रचिती आम्हाला येते। भिक्षूंचे प्रवचन सुरू आहेत आणि आपलं चाललंय, आता आम्ही हजेरी लावली आणि चला निघू। कहा गए कहीं नहीं, क्या सुना कुछ नहीं, क्या लिया कुछ नहीं और क्या पाया पता नहीं। ऐसी अवस्था है अपने लोगों की, लोकांकडे आम्ही पाहतो आहे, विहार सुनी पडत आहेत, जयंती मात्र मोठ्या टोलेजंग पद्धतीने साजरी होत आहे, ध्यान करायला लोक तयार नाहीत, वंदना म्हणायला लोक तयार नाहीत, लोकांना वंदनेसाठी सुद्धा मानपान लागतो आपल्या, नाही सांगितलं तर युग हट होतो लोकांचा, अशी परिस्थिती आहे समाजामध्ये। आणि आपण भगवान बुद्धांना स्वीकारलेला आहे, बुद्ध मार्गदाता आहेत, मोक्षदाता नाही आहेत। एकदा श्रावस्तीमध्ये भगवान राहत होते, एक गृहस्थ भगवान बुद्धांकडे वार्तालाप करण्यासाठी, संवाद साधण्यासाठी म्हणून जातो। सायंकाळची वेळ असते, भगवंताच्या समोर जातो, भगवंताला अभिवादन करतो, प्रदक्षिणा घालण्याची पद्धती होती, भगवंताला प्रदक्षिणा घालतो आणि भगवंताच्या समोर गुडघ्यावरती बसून हृदयाशी हात जोडून भगवंताला म्हणतो, भगवान रात्री झोपण्यापूर्वी माझ्या मनामध्ये एक विचार आला होता, एक प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झाला, त्याचं उत्तर मला आपल्याकडून अपेक्षित आहे, का तर आपण अर्हंत आहात, भगवान आहात, तथागत आहात, सम्यक संबुद्ध आहात, विद्या आणि आचरणांनी युक्त आहात, नव विशिष्ट गुणांनी आपण युक्त आहात। तुम्ही लोक वंदना म्हणत असाल, त्यामध्ये बघा काय म्हणता तुम्ही, इति पीसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरिसदम्म सारथि सत्था देवमनुसानं बुद्धो भगवाती। यामध्ये ही पाली भाषा आहे आणि भगवान बुद्धांमध्ये असलेले विशिष्ट असे 9 गुण प्रतिपादित केलेले आहेत। तुमच्याकडे कधी जर वंदनेचं पुस्तक असेल ज्याचं पाली टू मराठी ट्रान्सलेशन केलेलं असेल, भाषांतर केलं असेल,
तर ते कधी वाचत राहा। केवळ वंदना पाठ करणे, केवळ सुप्त पाठ करणे एवढं पुरेसं नाही आहे। आपण काय म्हणतोय, त्याचा काय अर्थ होतो हे जर आपण 10वी 12वी शिकलेली असेल, शिकलेलो असेल, तर त्याची पण कधीतरी उजळणी, पाहणी, वाचन आणि त्यावर चिंतन मनन केलं पाहिजे। तर तो गृहस्थ भगवंताला म्हणतो, भगवान आपण या 9 गुणांनी युक्त आहात, सद्गुणांची खाण आहात, महान कारुणिक आहात, आपल्या मनामध्ये यत्किंचितही राग नाही आहे, द्वेष नाही आहे, लोभ नाही आहे, तर मग आपण मुक्त आहात। या भवचक्रातून आपण मुक्त झालेलो आहात, महापरिनिर्वाणाची अवस्था आपल्याला प्राप्त झालेली आहे। तर मग मला सांगा, आपल्याकडे येणारी प्रत्येक व्यक्ती आपल्यासारखीच मुक्त होते का किंवा होईल का? हा माझा भगवान प्रश्न आहे। तुम्हालाही प्रश्न पडला असेल कधी, किंवा पडला पाहिजे, पडला नसेल तर ध्यानावर असल्यावर पडेल, ध्यानावर नसेल तर काय पडेल। लोगों का काफिला चल रहा है और हम भी उनके पीछे पीछे दौड़ रहे हैं। कौन कहां जा रहा है ये तो हमको पता नहीं, लोग कह रहे हैं इसलिए हम भी कह रहे हैं। असं बहुतेक वेळा आपलं होते। काल परवा एका ठिकाणी आम्ही कार्यक्रमाला गेलो होतो, गर्भमंगल संस्काराच्या। तिथे विचारलं मी, तुम्हाला माहिती आहे का कि 7व्या महिन्यामध्ये हे जे काही तुम्ही डोहाळे म्हणता, कोणतं जेवण म्हणता, कोणता काय प्रोग्राम म्हणता तुम्ही, हिरव्या साडीचा आणि ओटी भरण्याचा याचा, आणि तुमच्या घरात गुणवान सुसंस्कारी बाळ जन्मास यावे ही जी अपेक्षा करता, याचा आणि ह्या सगळ्या काही करण्याचा दूर दूर पर्यंत काही संबंध आहे का? आणि असेल तर तसा मला सांग। तुमच्याकडे पण तर असतील मुलं मुली, त्यांना पण तर होत असतील मुलं मुली, नाही का? 7व्या महिन्यातच प्रोग्राम का करावा? कोणी सांगितलं, कुठे सांगितलं, कोणत्या पुस्तकात लिहिलं हे तुम्हाला पण जर मी विचारलं तर मला वाटत नाही की तुमच्यापैकी कुणालाही याचं विश्लेषणात्मक विस्ताराने उत्तर देता येईल। म्हणून मी आता म्हणालो की लोक करतायत म्हणून आपण जर काही करत असेल तर आपण अज्ञानी आहोत। बाबासाहेबांनी शब्दोच्चार केला होता 15 ऑक्टोबर 1956 भाषणामध्ये, मेंढरांसारखे माझ्या मागे येऊ नका। मी बुद्ध धम्माच्या नावेत बसून चाललो आहे कारण बुद्ध धम्म माझ्या बुद्धीला पटलेला आहे, म्हणून मी बुद्ध धम्माचा स्वीकार करतो आहे। तुमच्या सुद्धा बुद्धीला जर तो पटत असेल तरच बुद्ध धम्माचा स्वीकार करा, अन्यथा मेंढर होऊन माझ्या मागे येऊ नका, असंही बाबासाहेब म्हणाले। त्यानंतर आचरणिक दृष्ट्या आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून बाबासाहेब म्हणाले होते की उद्या इथल्या प्रस्थापित व्यवस्थेने आपल्याकडे बोट करून अशी म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका की महाराणी बुद्ध धम्म बाटवला। आज आपल्या लोकांकडे जर पाहिलं तर आम्ही लहानाचे मोठे समाजामध्ये होत आहोत, तुम्ही मायबाप आहात, तुम्ही आम्हाला बोलवता, घरी येतो, समाजात जास्त वेळ राहिल्यामुळे 4-5 मिनिटे ह्याच्याकडे जर आम्ही पाहिलं तर आईचा स्वभाव कसा असेल, बाबांचा स्वभाव कसा असेल, आमच्या दादाचा स्वभाव कसा असेल, आमच्या बहिणीचा स्वभाव कसा असेल, ते खरंच त्रिरत्नांवरती श्रद्धा ठेवणारे आहेत की आम्हाला कामापुरता मामा करणारे आहेत हे लगेच लक्षात येत। आमच्या लग्नाला या भंतीजीने आलेच पाहिजे, मग आम्ही कोणत्या पद्धतीने हळद किती मोठी करू आणि हळदीला आम्ही कोणतंही जेवण देऊ ते सोडून द्या, पण तुम्ही मात्र आले पाहिजे। म्हणजे आम्ही कसे असो तुम्ही मात्र आले पाहिजे। हे मी यासाठी म्हणून सांगतोय की बुद्ध मार्गदाता होते, मोक्षदाता नव्हते। तो गृहस्थ भगवंताला विचारतोय की भगवान आपण या 9 गुणांनी विशिष्ट आहात, तेव्हा माझ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडून अपेक्षित आहे। तेव्हा भगवान जेव्हा उपदेश करायचे
तो उपदेश करायची भगवंताची विशिष्ट शैली होती। भगवान तपासणी करायचे, डॉक्टरांकडे गेल्यावर डॉक्टर कसे चेक करतात तुम्हाला, डोळे दाखवा, जीभ दाखवा, नाडी दाखवा, आणि ते पाहतात, चेक करतात, त्यांनी त्याचं प्रशिक्षण घेतलेलं असते आणि त्यानुसार मग ते गोळ्या द्यायच्या की इंजेक्शन द्यायचं की औषध द्यायचं, 3 दिवसाचं द्यायचं की 6 दिवसाचं द्यायचं की 15 दिवसाचं द्यायचं की कायमच्या गोळ्या द्यायच्या, हे डॉक्टर आपल्याला चेक केल्यानंतर ठरवते आणि डॉक्टर म्हणते म्हणून आपण ऐकतो, डॉक्टरवर भरोसा आहे। तर भगवान बुद्ध सुद्धा डॉक्टर होते, सुपर सायंटिस्ट होते भगवान बुद्ध। 4 आर्य सत्यांचं दर्शन सर्वप्रथम या जगतामध्ये भगवंताला झालं होतं। 37 बोधिपाक्षीय धम्म म्हणजे बुद्धत्व आहे। आर्य अष्टांगिक मार्ग शोधून काढला भगवंताने दुःखमुक्तीवर औषध म्हणून। त्या भगवंताला तो प्रश्न करतो की भगवान आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक जन मुक्त होतो का, तेव्हा भगवान त्याला प्रति प्रश्न करतात त्या गृहस्थाला, त्याला म्हणतात भगवान की बघ तू जो मला प्रश्न केलेला आहे त्याचं उत्तर देऊन मी तुझं निश्चितच समाधान करेल, परंतु मी तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी मला तुझ्याकडून एक उत्तर अपेक्षित आहे। तो म्हणतो भगवान आपण विचारा, माझ्या बुद्धिमत्तेला माझ्या अभ्यासानुसार मला जेवढं अवगत असेल ते मी आपणास सांगण्याचा निश्चित प्रयत्न करेल। तेव्हा भगवान त्याला प्रतिप्रश्न करतात की मला सांग तू कुठे राहायला आहेस, राहतो कुठे, त्यावर तो म्हणतो भगवान मी पूर्वी राजगृहामध्ये राहत होतो, आता मात्र मी श्रावस्तीमध्ये राहत आहे। तेव्हा भगवान त्याला विचारतात की मग मला सांग श्रावस्तीवरून राजगृहाला आणि राजगृहावरून श्रावस्तीला जाण्या येणारा जो मार्ग आहे तुला फार चांगल्या प्रकारे अवगत असेल, माहिती असेल। तो म्हणतो हो भगवान, मला अर्ध्या रात्री उठून जरी कोणी विचारलं की श्रावस्तीवरून राजगृहाला कसं जायचं आणि राजगृहावरून श्रावस्तीला कसं जायचं तर मी सहजपणे सांगू शकतो आणि सुव्यवस्थितपणे सांगू शकतो, किती वेळ लागेल हेही मी सांगू शकतो, रस्त्यामध्ये कधी कुठे कोणतं झाड लागेल, कधी कोणती खोण लागेल हेही मी सांगू शकतो, उजवीकडे कुठून वळायचं, डावीकडे कुठून वळायचं, तिथून अजून पुढे किती वेळ लागू शकतो, हे सगळ्या संदर्भामध्ये मी सहजपणे रात्री सुद्धा मला जरी कोणी विचारलं झोपेत असताना तर मी सांगू शकतो भगवान, का तर अनेक वर्षांपासून मी या रस्त्यावरती प्रवास केलेला आहे। भगवान स्मित हास्य करून त्याला विचारतात की हे गड्या मग मला सांग, अनेक लोक तुला विचारणारे पण असतील ज्यांना कुणाला श्रावस्तीवरून राजगृहाला आणि राजगृहावरून श्रावस्तीला यायचं असेल, तर तो म्हणतो हो भगवान आणि मी सांगतो सुद्धा त्यांना व्यवस्थित। तर भगवान म्हणतात ज्यांना ज्यांना तू सांगितलेलं आहे आतापर्यंत मार्गाबद्दल कसं जायचं ते, तर त्यापैकी सर्वजण राजगिरीवरून श्रावस्तीला आणि श्रावस्तीवरून राजगिरीला पोहोचले असतील का, त्यावर मात्र तो क्षणभर थांबतो आणि भगवंताला म्हणतो भगवान याबद्दल मात्र मी खात्री नाही देऊ शकत, याबद्दल मात्र मी पूर्ण खात्रीशीर आपल्याला सांगू शकत नाही की मी ज्यांना कुणाला सांगितलाय मार्ग तो प्रत्येक जण मी सांगितल्यानुसार पोहोचलाच असेल। भगवान पुन्हा स्मित हास्य करतात आणि त्याला म्हणतात की गड्या माझंही असंच आहे, मी जरी भगवान असलो, मी जरी अरहंत असलो, मी जरी तथागत असलो, मी जरी देव आणि मनुष्यांचा शास्ता असलो, मी जरी विद्या आणि आचरणांनी युक्त असलो तरी मी मुक्त झालो आहे, मी 4 आर्य सत्याचं ज्ञान प्राप्त केलं आहे तपश्चर्या करून, मी आर्य अष्टांगिक मार्ग मला समजलेला आहे आणि प्रत्येकाला सुव्यवस्थितपणे सांगण्याचाही मी उपदेश करण्याचंही काम करतो आहे, परंतु मी सांगितल्यानुसार कोण ऐकते की नाही मन लावून, श्रद्धापूर्वक ग्रहण करते की नाही, श्रद्धापूर्वक आचरण करते की नाही हे मात्र माझ्यावर अवलंबून नाही आहे तर हे समोरच्यावर अवलंबून आहे। बसायला तर घंटाभर बसाल, 3 घंटे बसाल, 4 घंटे बसाल, बसायचं म्हणून बसाल, माझं नाव कधी सांगतात, माझं नाव कधी सांगतात, माझं नाव सांगतात की नाही यासाठी पण काही काही बसतात, पण केवळ बसण्यासाठी जर आपण बसलो
नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे जाय वारे असं जर झालं तर काहीतरी लाभ होईल का आपल्याला? बिलकुल होणार नाही काही लाभ. आंबा असा ठेवलाय समोर आपल्या, हापूस आंबा कोकणातला जो अमेरिकेला जातो देवगडचा, तो आपल्या समोर असा ठेवलाय आणि सांगितलंय आपल्याला लोकांनी, पहा तर फक्त फारच गोड आहे, पहा तर फक्त एकदम मधाळ आहे, पहा तर फक्त किती पिवळा आहे. घंटाभर पाहिलं काय, दिवसभर पाहिलं काय, चार दिवस पाहिलं काय, की आंबा जागेवर नासून जाईपर्यंत पाहिलं काय, फायदा काही होईल का आपल्याला? जोपर्यंत त्या आंब्याला चाखणार नाही, जोपर्यंत तो आंबा खाणार नाही, तोपर्यंत आपल्याला त्याचा जो आनंद आहे, त्यातून मिळणारं जे सुख आहे, ते प्राप्त होणार नाही. म्हणून भगवान म्हणतात, माझा धम्म ही असाच आहे, जो धम्माला पाहतो तो मला पाहतो, म्हणाले भगवान बुद्ध. हे भगवंताचे शब्द आहेत. जो धम्माला पाहतो तो मला पाहतो. मग तो भिक्खू असेल किंवा उपासक असेल, भिक्खुणी असेल किंवा उपासिका असेल, कोणत्याही वयोगटातील व्यक्ती असेल, कोणत्याही जाती धर्मातील व्यक्ती असेल, जी व्यक्ती सिलवान आहे, जी व्यक्ती सिलवान आहे, ध्यानी आहे, प्रज्ञावान आहे, त्याच व्यक्तीला मुक्तीची अवस्था प्राप्त होऊ शकते. जे लोक धम्म मार्गावरती आरूढ आहेत तेच लोक श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी आणि अरहंत होऊ शकतात. ज्या लोकांनी बुद्ध धम्माला आपला आधार मानलेला आहे जीवनाचा, तेच लोक अंगुलीमाला सारखी प्रवृत्ती सोडून भिक्खू बनू शकतात. भगवान बुद्धांनी पटाचारीमध्ये बदल केला आणि पटाचारा बदलली. किसा गौतमीने बुद्ध धम्माला आपला आधार मानून जीवनाचा, बुद्ध धम्माचं आचरण केलं, सील पालन केलं, अष्टसील पालन केलं, ध्यान केलं आणि आपल्या जीवनाचं सोनं केलं. चंड अशोक ज्याला म्हणत होते तो धम्मा अशोक झाला, त्याने बुद्ध धम्माला आपल्या जीवनाचा आधार मानला. त्याने आपल्या जीवनामध्ये आपली मुलगी आणि मुलगा बुद्ध धम्मासाठी समर्पित केला, तो इतिहासामध्ये अजरामर झाला सम्राट अशोक. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणाले त्याला की मी सुद्धा सम्यक संबुद्ध आहे, परंतु मी जो उपदेश करतो आहे तो कोण कसा किती ग्रहण करत आहे हे ज्याचं त्याच्यावर अवलंबून आहे. केवळ जय जयकार आणि केवळ जय जयकार, केवळ पाया पडणे याने काही साध्य होणार नाही. आचरण शुद्ध पाहिजे, सिलवान पाहिजे, ध्यानी पाहिजे आणि धम्मासाठी जीवन जगण्याची प्रवृत्ती आपली असली पाहिजे. नाही तर बस मी माझ्या कुटुंबातच राहील, माझी पोरगी सुखी झाली पाहिजे, माझा पोरगा सुखी झाला पाहिजे, माझे मालक सुखी झाले पाहिजे, मालक म्हणेल माझी बायको सुखी झाली पाहिजे आणि माझे मायबाप सुखी झाले पाहिजे आणि बस माझ्या पोरीचे लेकर सुखी झाले पाहिजे आणि माझ्या पोराचे लेकर सुखी झाले पाहिजे आणि बस लोकांचं काही कोणती धम्म भावना आहे आपल्यामध्ये? कोणती धम्म भावना आपल्यामध्ये आहे? बस मी सुखी झालो पाहिजे, माझ्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजे, माझ्या मनासारखं झालं पाहिजे, दुनियेचं काही हा धम्म आहे का? हा धम्म नाही. बाबासाहेब लिहितात बौद्ध धम्म हा मानवाला केंद्रबिंदू म्हणून सांगतो आहे. माणसाने माणसाशी माणुसकीने वागणे हे बुद्ध धम्माचं ब्रीद आहे, हा बुद्ध धम्माचा केंद्रबिंदू आहे. मग आपण या माणसाच्या या लोकांच्या साठी काही करतो आहोत का, तो विचार आपल्याकडे असला पाहिजे. कुठे धार्मिक कार्य होत आहे, कुठे विहार बांधण्याचं कार्य होत आहे, कुठे धम्म प्रचाराचं कार्य होत आहे, आपलं काय तिथे योगदान आहे, हा प्रश्न आहे. बाबासाहेबांनी खूप काही केलं आहे, त्यांचं केवळ गुणगान करणे, त्यांच्या जय जयकार करणे हे पुरेसं नाही आहे. बाबासाहेब तर महानच आहेत,
त्यांचा जय जयकार केला काय नाही केला काय बाबासाहेब लहान मोठे होणार नाही आहे. भगवान बुद्ध की जय म्हणालो काय आपण नाही म्हणालो काय भगवान बुद्धांवर त्याचा परिणाम होणार नाही आहे. बुद्ध भूतकाळातही महान होते श्रेष्ठ होते वर्तमानातही महान आहेत श्रेष्ठ आहेत आणि भविष्यातही महान आणि श्रेष्ठ असतील यामध्ये तीळ मात्र शंका नाही आहे. आपल्यामुळे ना बाबासाहेब मोठे होतील आपल्यामुळे ना बुद्ध मोठे होतील आपल्यामुळे ना संघ मोठा होईल आपल्यामुळे ना धम्म मोठा होईल. आपल्यामुळे आपण मोठे होऊ आणि आपल्यामुळे आपण छोटे होऊ. छोटी सोच आपली असेल संकुचित भावना जर आपली असेल तर आपण छोटे छोटे होऊन जाऊ. पण आपण इतरांचा विचार करणारे असू आपल्या महापुरुषांच्या विचारांचं अनुसरण करणारे असू तर आपणही मोठे होऊ. अनुयायी त्यांना म्हणतात की जे लोक आपल्या महामानवांचं अनुसरण करत असतात अनुकरण करत असतात. आपण बाबासाहेबांचे अनुयायी आहोत आपण भगवान बुद्धांचे अनुयायी आहोत. बुद्ध बाबासाहेब सद्गुणांची खाण होते. त्यांनी आपलं संपूर्ण जीवन हयात लोकसेवेसाठी समर्पित केली आहे. आपण त्यांच्या या गुणांमधून काय घेतो आहे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी कालही एका ठिकाणी म्हणालो की एक बौद्ध भिक्खू जर आपलं आयुष्य समर्पित करत असेल तर आपण 10-5 रुपये दिले म्हणजे आपलं कर्तव्य संपलं असा विषय नाही आहे. ते तर आपलं कर्तव्य आहेच. भिक्खू संघाला दान पुण्य दान सहकार्य करणे हे तर आपलं परम कर्तव्य आहे. बुद्ध धम्माच्या प्रचारामध्ये आपलं योगदान असलं पाहिजे ते तर आपलं कर्तव्य आहे. परंतु वेळही दिला पाहिजे वेळही दिला पाहिजे. आपल्याला जर बौद्ध भिक्खू होता येत नाही आपल्या मुलांना बौद्ध भिक्खू करता येत नाही तर जे बौद्ध भिक्खू सिलवान आहेत विनयधारी आहेत त्यांना आपण सहकार्य केलं पाहिजे. अनागारिक नावाचे धम्मपाल नावाचे एक सद्ग्रहस्थ तुम्ही नाव ऐकलं असेल त्यांचं बुद्ध धम्मासाठी काम केलं पाहिजे. आपण मी आपल्या लोकांना मायांना सांगतो नेहमी बाबांना सांगतो नेहमी रिटायर्ड झालेल्या सेवानिवृत्त झालेल्या पोरांचे पोरींचे लग्न लावून झालेल्या मायबापांना मी नेहमी सांगतो लग्न लावून देणं हे तुमचं कर्तव्य होतं पोरांचं पोरींच. आता मात्र इंटरफेअर करत बसू नका त्या घरात. तुमचाच तर पोरगा आहे तुमचीच तर पोरगी आहे. आतापर्यंत काय शिकवलं की लग्न झाल्यावर त्यांना शिकवावं लागेल. लग्न झालं लावून दिलं ना तर आता जरा समाजाचा विचार कराव. समाजात जाऊन बसाव विहारात जाऊन ध्यान करत बसाव जरा वंदना म्हणाव चार बायांना चार माणसांना तयार कराव. कुठं बुद्ध गेला चला म्हणाव त्यांना कुठं ध्यानाच्या शिबिराला चला म्हणाव त्यांना मावसाळ्याला चला म्हणाव त्यांना भंतीजीला काही सहकार्य करू शकतो का त्या कामाला लावाव. आणि घरात राहून हेच बरोबर नाही भाकरच करपली असं कुठं झाडणं राहतं का आणि असं कुठं भांड घासणं असतात का असं कुठं कपडे धुणं असतात का आणि याला तर काहीच कळत नाही हे तर बायकोच ऐकते. अशानं आपल्याला कशी भाकर मिळेल. आपल्या भाकरीची तर सोय करावं आपण आपल्या भाकरीची भाकरीचा तर विचार करावा आपण. कारण कंबर तर वाकते काही दिवसानं आणि एकदा कंबर वाकली की असं पाहावं लागते वरती आणि कधी कधी पाहायला भेटत नाही मग कोणी. तर माणसं जमवता घडवता आली पाहिजे का नाही. आपल्याच मनासारखं जग कसं नाचेल नाचेल का नाही नाचेल. कारण आपण चष्मे वेगवेगळे घातलेले आहेत. आपल्याला वाटते माझ्याच मनासारखं झालं पाहिजे. पोरीने माझ्याच मनासारखं वागाव सुनने माझ्याच मनासारखं वागाव पोराने माझ्याच मनासारखं वागाव आणि गावाने माझ्याच मनासारखं वागाव आणि समाजाने माझ्याच मनासारखं वागाव आणि यांनी आपल्याच मनासारखं वागाव. भगवान बुद्ध म्हणाले संयम शांतता प्रेम आपुलकी जिव्हाळा परोपकार
समजूतदारपणा हे सांगण्यासाठी फक्त गुण नाही आहे, हे आचरणासाठी आहे। आणि हे इतरांना शहाणपण सोयरिकीच्या वेळेस शिकवण्यासाठी नाही, सोयरिकीच्या वेळेस शिकवता की नाही लोक? आपला पोरगा साऱ्या दुनियेला आग लावून आला असेल तर सारे सोयरे जमा होतात सोयरिकीच्या वेळेस, पोरासारखा पोरगाच नाही हो। बाप्पा तुम्हाला काय सांगू, पोरासारखा पोरगाच नाही, पोरीसारखी पोरगीच नाही, असं गणित चालते आपलं, आणि हकीकत वेगळीच असते। सोयरिकीच्या वेळेस तोंड भरून कौतुक केलंय त्या पोराचं, आपलंच पोरग, आणि सहा महिने झालं की तीच माय जाते इकडं तिकडं, आणि काय सांगू बाईन, काय सांगू दादा। आणि सोयरिकीच्या वेळेस तर तुम्हीच तर म्हणत होते माझ्या पोरगासारखा कोणाचा पोरगा नाही। लग्नाच्या वेळेस चार सहा दिवस आठ पंधरा दिवस तुम्हीच तर म्हणत होते बाई अशी सून केली मी कि माझ्या सुनासारखी कोणाची सून नाही, आणि आता काय झालं हे। यासाठी म्हणून मी सांगत आहे की लोकांनी ठराविक वयानंतर तरी भानावर आलं पाहिजे, तंद्रित धुंदित जीवन जगू नका असं बुद्ध म्हणाले। सरते शेवटी का होईना, आपण बुद्ध धम्माचं आचरण केलं पाहिजे, आपल्यामध्ये असलेल्या सद्गुणांना आपण वृद्धिंगत केलं पाहिजे, बुद्ध धम्मासाठी काम केलं पाहिजे। तुम्ही पहा आपल्या भोवती अवती भोवती एवढं विध्वंसक वातावरण आहे बुद्ध धम्माच्या संदर्भामध्ये। संविधान बदलण्याची भाषा उघडपणे रोज कोणी ना कोणीतरी करत आहे। काल परवा काही दिवसांपूर्वी तो तेलंगणाचा एक मुख्यमंत्री काय म्हणाला, संविधान बदललं पाहिजे। माहिती तुम्हाला, आत्ता काल परवाची गोष्ट सावंतसाहेब संसदेमध्ये खासदार म्हणतो आहे एका पक्षाचा कि मला शक्यता वाटत आहे काही कालावधीनंतर तिरंग्याची जागा भगवा ध्वज घेऊ शकतो। विचार करा, आपण निषेध करण्याशिवाय फेसबुकवर भांडल्याशिवाय व्हॉट्सअपवर भांडल्याशिवाय आपण काय करतो दुसरं? कोणातरी एका चिवरधारींबद्दल फेसबुकवर बोलल्या जात आहे। आता सोशल मीडिया कमेंट्स वाचले, आम्ही प्रवासातच असतो, आम्ही रोज प्रवासात आहोत, ज्यांच्याकडे आमचे मोबाईल नंबर असतील स्टेटस पाहत असतील तर रोज आम्ही नेहमी सांगतो आमच्या श्रद्धावान साध्वी परिवाराने आम्हाला गाडी दिली आहे दान, दीड वर्ष झालंय त्याला गाडीला। आत्ता तुम्ही बघा गाडी उभी आहे, तिचं किलोमीटर किती व्हावं? दीड वर्षामध्ये बाबासाहेब गाडीचं किलोमीटर झालेलं आहे 45,000 किलोमीटर। इथून मुंबई मला वाटतं जवळपास 300 किलोमीटर आहे, 300-400 किलोमीटर। गाडीचं दीड वर्षात किती किलोमीटर झालंय? 45,000 किलोमीटर। रात्री 12 वाजता मुळाव्यावरून निघालो आमच्या मातृभूमीमधून, सकाळी 6-6:30 पोहोचलो आमच्या मयूर पार्कला, आमच्या भंतेजींनी ग्रंथालयाचं काम सुरू केलंय तिकडे गेलो सकाळी उठून, त्यांच्या स्लॅबची सुरुवात करून दिली। आमच्या भंतेजीने आम्हाला अनेक दिवसापासून सांगितलं होतं अध्यक्ष महोदय पाहिजे म्हणजे औरंगाबाद येईल, आणि भंतेजी आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहेत, श्रेष्ठ आहेत, खूप मोठं त्यांचं महान कार्य आहे। आम्हाला बिझी शेड्यूलमुळे कधी वेळ मिळत नाही, पण आम्ही काल ठरवलं की आपण गेलो पाहिजे आणि आम्ही आज इथे आलो। हे सांगण्याचं तात्पर्य हे आहे की आपण प्रत्येकाने हे जे जे काही म्हणून होत आहे याच्यासाठी आपण काय करत आहोत ह्याचा विचार केला पाहिजे। नाही तर बुद्ध गयेला जायचं, महाबोधी विहारात दर्शन घ्यायचं आणि उजव्या साईडला असलेल्या त्या मंदिराकडे पाहायचं, चुटचुट करायचं आणि यायचं आणि लेकरा बाळांमध्ये मग्न व्हायचं, मावसाळ्याला यायचं, मा इथं तर काही दिसत नाही आणि कोणी मदत करत नसेल का, भंतीजीला कोणी सहकार्य करत नसेल का असं म्हणायचं, हळहळ व्यक्त करायची, 10 रुपये इथं ठेवायचे आणि निघून जायचं। काय साध्य होईल याने? वाटते तुम्हाला काही साध्य होईल? 3 मुले
मुलगी पत्नी माती मध्ये गेली बाबासाहेबांची। तीन मुले, मुलगी, पत्नी। आता 7 तारखेला फेब्रुवारीच्या माता रमाईची जयंती साजरी झाली। केवळ 37 वर्षांमध्ये रमाई गेल्या। मरताना त्यांचं वय केवळ 37 वर्ष होत, आता आम्ही 37 वर्षाच्या तरुण अवस्थेमध्ये। लहानपणात संसाराचा बोजा पडला, लहानपणात माय मेली, लहानपणी बाप मेला, लग्न होऊन काही दिवस लोटले, मिरात त्या मेल्या, रामजी बाबा मेले, बाबासाहेबांचे बंधू मेले, रमाईनं असंख्य मरण पाहिली अगदी बाल्यवयामध्ये, लहान वयामध्ये। एका महासूर्याची ती सावली झाली, परंतु कधी तक्रार बाबासाहेबांकडे केली नाही की तुम्ही माझ्यासाठी वेळ देत नाही। तुम्ही बाबासाहेबांचं आणि रमाईचं पत्र व्यवहार पहा, वाचा, वाचन केलं पाहिजे। अक्षरशः डोळ्यामध्ये धारा लागतील असं मोठं मन त्या रमाईचं होत। रमेश गेला, 2.5 महिने झाले आणि 2.5 महिन्यानंतर बाबासाहेबांना रमाईनं पत्र लिहिलं। बाबासाहेब विदेशामध्ये होते आणि रमाई त्या पत्रामध्ये बाबासाहेबांना म्हणते, साहेब प्रथम मी आपली क्षमा मागते, ती यासाठी म्हणून की आपला रमेश जाऊन 2.5 महिने झाले आणि मी तुम्हाला आता कळवत आहे। कोणाचा पोरगा मेला म्हणून, कोणाचा नवरा मेला म्हणून, कोणाची बायको मेली म्हणून, कोणाची पोरगी मेली म्हणून लोक विहारण समाज सोडून द्यायला चालले। अरे इथे तर मरणावर मरण झाले, पण ना कधी रमाईनं तक्रार केली, ना कधी बाबासाहेबांना रोकलं आणि स्वतः सुद्धा कधी घरात थांबली नाही। अशिक्षित होती, परंतु बायांना, माणसांना, समाजाला सेवा देत राहिली, साथ देत राहिली। आपण त्या रमाईमधून हे गुण घेतले पाहिजे। भांडे घासणं, कपडे धुणं, किचनमध्येच राहणं, रिमोट हातातला न सोडणं, फेसबुकवरून व्हॉट्सअपवरून शहाणपण शिकवणं, याची त्याला पोस्ट शहाणपणाची फॉरवर्ड करणं हे लय सोपं आहे। प्रत्यक्षात काय करतोय? प्रत्यक्षात एखाद्या विहारात जाऊन झाडझूड करतोय का? प्रत्यक्षात एखाद्या विहारात जाऊन मूर्ती साफ करतोय का? प्रत्यक्षात एखाद्या भिक्खू सोबत राहून काही सेवा देतोय का? याला महत्व आहे बांधवांनो। हे जर होत नसेल तर जय भीम किती मोठ्यानं आपण म्हणत राहिलो त्याचा काही उपयोग होणार नाही। हे पांढरे कपडे असे रात्रंदिवस जरी घालत राहिलो तर त्याचा काही उपयोग होणार नाही। वामन दादा म्हणाले, वाणीत भीम आहे, करणीत भीम असता, वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते। वाणीत भीम आहे, भीम बाबा बदल, रमाई बदल, बुद्धा बदल आपल्यातल्या कोणत्याही एखाद्या माणसाला आणि बाईला उभं जर केलं आणि हे जर त्यांच्याकडे दिलं तर दिवसभर सोडणार नाही ते आमच्यासारखा माईक। सारा इतिहास सांगत बसतील, पण त्यांना जर कधी सांगितलं जरा कृती कार्यक्रमावर ध्यान द्या ना। विहार जरा साफसफाई करायची आहे, विहारात येत राहा, जे येत नाहीत बायांनी त्यांच्याकडे जावं, माणसांनी माणसांकडे जावं, विहारात येण्यासाठी त्यांना सांगाव, हे काम करावं आपण। मी आता मगाशी तुम्हाला सांगत होतो, शेवटचा मुद्दा सांगतो आणि मी थांबतो। अनागारी धम्मपाल नावाचे एक व्यक्ती जे बौद्ध भिक्खू म्हणून मेले, या भारतामध्ये ख्रिश्चन धर्मामध्ये त्यांचा जन्म झाला श्रीलंकेमध्ये। भारतात आले, बौद्ध भिक्खूंच्या प्रवचनाचा त्यांच्यावरती प्रभाव पडला की भारतात बुद्धाचा जन्म झालेला आहे, मग मी भारतात गेलो पाहिजे, बुद्धाचं दर्शन घेतलं पाहिजे, बुद्ध विहारांना भेटी दिल्या पाहिजे असं अनागारिक धम्मपालांना वाटलं। ते भारतात आले, सर्वप्रथम सम्राट अशोकानं बांधलेल्या धम्मेक स्तूपाकडे गेले दर्शन घेण्यासाठी। तिथे गेल्याबरोबर जेव्हा ते चित्र त्यांनी पाहिलं तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, धडधड रडत होते ते। का? तर सम्राट अशोकाने भगवान बुद्धाने जिथे पंचवर्गीय श्रावकांना पहिला उपदेश दिला, त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ जो धम्मेक स्तूप बांधला
त्या धम्मेक स्तूपाला आणि त्याच्या आजूबाजूंना बाजूला डुकरांचा मुक्त संचार होता। काटेरी झाड मोठी मोठी झाली होती, लोक टॉयलेटला त्या बाजूला जात होती त्या धम्मेक स्तूपाची। हे जेव्हा अनागारिक धम्मपालाने पाहिलं तेव्हा त्यांना खूप वाईट वाटलं। बुद्ध गयेला ही तीच परिस्थिती होती, म्हणून त्यांनी संकल्प केला मी लग्न करणार नाही, मी अनागारिक राहील शेवटच्या श्वासापर्यंत, आणि केवळ अनागारिकच राहणार नाही, केवळ लग्नच करणार नाही, तर मी माझी संपूर्ण हयात माझं संपूर्ण जीवन बुद्ध धम्मासाठी समर्पित करेल असा त्यांनी संकल्प केला। आणि श्रीलंकेतला एक तरुण भारतात येऊन राहिला आणि इथे बुद्ध धम्माचं कार्य केलं। आणि त्याने शेवटी पुन्हा एक संकल्प केला, मला या गृहस्थ जीवनाच्या कपड्यात मरायचं नाही, मी एवढा सिलवान आहे, विद्वान आहे, लेखक आहे, मला चिवरात मरायचं आहे। आणि त्यांनी बौद्ध भिक्खूची दीक्षा घेतली आणि चिवरात ते मेले। एक बाहेर देशातला माणूस बुद्ध धम्माच्या प्रचारासाठी जर भारतात येऊन आपली संपूर्ण हयात कुर्बान करतो तर आपल्यावर तर बाबासाहेबांनी अनंत उपकार केलेत हो। गाव कुसाच्या बाहेरची असलेली माणसं कुत्र्याला किंमत होती पण माणसांना किंमत नव्हती आपल्या, अशी आपली माणसं आज माडीवर माडी बांधत आहेत, गाड्यांवर गाड्या घेत आहेत, बिलकुल माड्या बांधाव्यात, गाड्या घ्याव्यात, हे दागदागिने घ्यावेत, परंतु त्याच त्यातच मशगूल होऊन राहू नये। समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो याही गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे। समाजामध्ये काय वाईट होत आहे त्याची चर्चा न करता मी चांगलं काय करून दाखवू शकतो याचा विचार करून तशा प्रकारचं कार्य करण्याचा संकल्प केला पाहिजे, तर आपल्या या जीवनाचं काहीतरी सार्थक होईल। आणि भंतेजी जे काही धम्म परिषद घेत आहे त्यांचा जो काही शुद्ध हेतू आहे माणसं घडवण्याचा, बुद्ध बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्याचा, तो त्यांचा हेतू साध्य होईल असे मला वाटते। मी भिक्खू संघाचा अधिकचा वेळ घेतला, मध्येच मला जायचं असल्यामुळे बोललो, भंतेजींची परवानगी घेऊन बोललो। तेव्हा मी बोलत असताना माझ्या शब्दांमधून, माझ्या प्रवचनामधून, माझ्या उपदेशांमधून जर काही त्रुटी झाली असेल तर पूजनीय भिक्खू संघ मला क्षमा करेल। तसे त्या प्रकारे मी ओका सवंदा मी भंते म्हणून क्षमा याचना करतो। आणि तुम्हाच्यासाठी मात्र हा जो उपदेश होता हे कोरोनाचे जे कोरोनापेक्षाही महत्वपूर्ण असे डोस होते, या डोसला केवळ ऐकूनच इथेच सोडून न देता आपल्या पदराला जरा मजबूत करावं, घट्ट करावं, आणि त्या या उपदेशाला बांधून ठेवावं, आणि रोज रोज याचं चिंतन करून आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणावं अशा प्रकारची मंगल आणि उदात कामना व्यक्त करून मी माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो। भवतु सब्बमंगलं, भवतु सब्बमंगलं, भवतु सब्बमंगलं।